ओम नमो वासुदेवाय नमः। नमस्कार मित्रांनो, अधिक मास चालू आहे। तर या अधिक मासमध्ये आपण दररोज एक अध्यायाचं श्रवण करत असतो। तर आजचा 6वा अध्याय आहे। या 6व्या अध्यायाचं आज आपण श्रवण करणार आहोत। तर चला ऐकूया 6वा अध्याय। त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून दर महिनाभर जे अध्याय ऐकणार आहोत ते तुम्हाला सतत मिळत राहणार आहे। मैत्रेय पुनः विचारते झाले, हे गुरुदेव, मला सृष्टीची रचना कृपा करून अधिक विस्तारपूर्वक सांगावी। तेव्हा पराशर म्हणाले, बरे तर मग तसेच वर्णन करतो। आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखापासून सत्वगुणयुक्त प्रजा निर्माण झाली, मग त्यांच्या छातीपासून रजोगुणी व तमोगुणी प्राणी जन्मले, अर्थात मुखापासून ब्राह्मण, छातीपासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य आणि पायांपासून शूद्र उत्पन्न झाले। ही व्यवस्था यज्ञकर्मे चालत राहावीत एवढ्यासाठीच केली गेली। यज्ञामुळे देवगण तृप्त होऊन व जलवर्षाव करून प्रजेलाही तृप्त करतात, म्हणजेच यज्ञ हा सर्वांसाठी कल्याणकारी आहे। चरित्रवान व्यक्तीच यज्ञाचे यथार्थ अनुष्ठान करू शकतात। सत्ययुगात ही प्रजा स्वकर्मनिष्ठ व धर्मनिष्ठ असल्यामुळे पवित्र चित्ताने युक्त होती आणि म्हणून ते नित्य विष्णूच्या सान्निध्याचा अनुभव घेत असत। पुढे मग त्रेतायुगात काळाच्या प्रभावामुळे प्रजा पापकृत्यांसाठी प्रवृत्त होत जाते, विकर वाढत जातात आणि प्रजा व परमात्मा दुरावत जातात। असे झाले तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वीवर वाळवंटे, पहाड, पाण्याची स्थाने, उंच सकल भागाची निर्मिती केली, तसेच घरे बांधून राहायला लागली। मग मनुष्याने शेती, धान्योत्पादन, औषधे, वस्त्रे वगैरे गोष्टी आत्मसात केल्या। तेव्हापासून समाजातील लोक परस्परांना सहकार्य करीत जीवन जगू लागले। तथापि नित्य यज्ञाचे अनुष्ठान हे सर्व दोषांचे निर्मूलन करणारे आहे। काळाच्या प्रभावामुळे दुर्बुद्धी उत्पन्न होते व त्यामुळे असे पापी लोक यज्ञ न करता उलट वेदविहित मार्गाची निंदा करीत सुटतात। असो, तर सर्व प्राणी व त्यांच्या निर्वाहासाठी व्यवस्था जेव्हा लावून झाली तेव्हा प्रजापतीने 4 वर्ण निर्माण केले व त्यांची कर्तव्ये ठरवून दिली। जे कर्मनिष्ठ ब्राह्मण असतील त्यांच्यासाठी पितृलोक, युद्धात मागे न हटणाऱ्या क्षत्रियांसाठी इंद्रलोक, कर्तव्य पालन करणाऱ्या वैश्यांसाठी वायुलोक आणि सेवाधर्म पाळणाऱ्या क्षुद्रांना गंधर्वलोक अशी स्थाने वाटून दिली। 88,000 ऊर्ध्वरेता मुनी व गुरुगृहनिवासी ब्रह्मचारी यांना एकच गती आहे। गृहस्थ लोकांना पितृलोक, वानप्रस्थी लोकांना सप्तर्षी लोक, संन्याशांसाठी ब्रह्मलोक आणि योग्यांसाठी आत्यंतिक मोक्ष अशी विभागणी केली आहे। ते स्थान मात्र फक्त योगीच पाहू शकतात। या सृष्टीत चंद्र सूर्यासह सर्वांना पुनरावृत्ती आहे, मात्र द्वादशाक्षरी मंत्राचे जे चिंतन करणारे आहेत त्यांना पुनरावृत्ती नाही। 84 लक्ष जे एकाहून एक भयानक नरक निर्माण केलेले आहेत ते अशा लोकांसाठी आहेत की जे वेदमार्गाची निंदा करतात, यज्ञामध्ये विघ्ने आणतात, तसेच आपल्या विहित धर्माचा त्याग करून स्वैराचाराने वागतात। तर अशा प्रकारे हाचा 6वा अध्याय आपण संपूर्ण श्रवण केला। उद्या या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 7 श्रवण करणार आहोत।